कणकवली तालुक्यात जानवली अपघात प्रकरणी आज शनिवारी ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्ग रोखून धरला होता. भरधाव वेगानं धावणाऱ्या वाहनांमुळे महिनाभरात जानवली गावातल्या 3 जणांचा बळी गेलाय. उपाययोजना करण्यासाठी वारंवार मागणी करूनसुद्धा महामार्ग प्राधिकरणानं आणि प्रशासनानं दुर्लक्ष केलं, त्यामुळे अपघाताची मालिका सुरूच आहे. कालच जानवली बौद्धवाडीतल्या अनिल कृष्णा कदम यांना भरधाव वेगानं येणाऱ्या कारनं जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात कदम यांचा जागीच मृत्यू झाला. मयताच्या नातेवाईकांना शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत मिळावी आणि वारंवार होणाऱ्या अपघाताला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी या मागणीसाठी आज सकाळपासूनच जानवली ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्ग रोखून धरला. त्यामुळे महामार्गावर चक्का जाम झाला होता. महामार्गाच्या दुतर्फा गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे तरी प्रशासनाला जाग येईल या अपेक्षेनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलीस आणि प्रशासनाची दमछाक झाली. दुपारनंतर कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी यशस्वी मध्यस्थी करत ग्रामस्थांच्या आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. अपघातांचं प्रमाण कमी होण्याच्या अनुषंगानं महामार्ग प्राधिकरण ठेकेदार कंपनी यांच्यासमवेत बैठक घेऊन उपाययोजनेबाबत तोडगा काढू अशी ग्वाही तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली. कुटुंबाच्या व्यक्ती मयत पावलेल्या आहेत, त्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्व प्रशासन सहभागी आहोत. या ठिकाणी येऊन ज्या मागण्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मंगळवारी आम्ही 12 वाजता हायवे प्राधिकरण आणि जे संबंधित हायवेचे लोक आहेत या ठिकाणी ज्या ज्या मागण्या झाल्या आहेत, रंगदार लावण्यासारख्या मागण्या आहेत किंवा साईड पट्टी व्यवस्थित करण्याच्या मागण्या आहेत, ज्या इतरही बऱ्याचशा मागण्या आहेत, त्या मागण्यासंदर्भात मंगळवारी 12 वाजता तहसील ऑफिसमध्ये आम्ही बैठक घेणार आहोत. त्यामध्ये इथले सर्व गावकरी आणि प्रतिनिधी उपस्थित राहतील, सरपंच उपस्थित राहतील आणि त्याच्यानंतर ज्या कुटुंबांना आर्थिक मदत आहे तर ती शासनातर्फे प्रशासनातर्फे ज्या ज्या योजनांमध्ये त्यांना मदत करता येऊ शकते अशा सर्व योजनांमध्ये मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून सर्वांना मदत त्या तिन्ही म्हणजे यापूर्वी झालेल्या 2 घटनांमध्ये त्या तिन्ही घटनांमध्ये जास्तीत जास्त मदत होईल असं आपल्याला या ठिकाणी सांगतो. आणि आपण आपलं मीटिंगमध्ये आपण सर्व चौकशी करून या पोलीस विभाग पण त्यामध्ये चौकशी करेल आणि पोलीस विभागही जे वाहनचालक जे सापडत नाही आहेत अजून त्यांच्यावरही लवकरात लवकर कारवाई करेल असं त्यांनी आश्वासन दिलेलंच आहे. तर या रास्ता रोकोला मी सर्वांना विनंती करतो की कृपया आपण रास्ता रोको मागे घ्या. त्यानंतर जानवली इथं सुरू असलेलं हे रास्ता रोको आंदोलन 2 तासानंतर मागे घेण्यात आलं. आम्ही कुटुंबाच्या वतीने त्यांनी आम्ही चर्चा केलेली आहे, कुटुंबाच्या वतीने आम्हाला चांगल्या प्रकारे करून आजचं जे आंदोलन कुटुंबाच्या वतीने आणि आम्ही तात्पुरतं स्थगित करतो आहोत. ह्याच्यापुढे जर आमच्या आशाची पूर्त ना झाली आम्ही न सांगता पूर्ण 10 गावाची पंचगोष्टीमध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत. पूर्ण आहे ब्लॉकला करणार याची दिशा घ्यायची आहे प्रशासनाने. साहेबांच्या शब्दाला किंमत देते साहेब प्रांत आलेले आहेत अनिल कदम यांचा मृत्यू होऊन 24 तास उलटले तरी अपघातास कारणीभूत असलेल्या वाहन चालकाला अटक न केल्यानं त्याचप्रमाणे महामार्ग प्राधिकरणानं दखल न घेतल्यानं संतप्त ग्रामस्थांनी जानवली इथं मुंबई गोवा महामार्ग रोखून धरला. सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत नागरिक महामार्गावर ठाण मांडून होते. महामार्गाच्या दोन्ही बाजूला 5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जोपर्यंत कार चालकाला पोलीस अटक करत नाहीत तसंच महामार्ग प्राधिकरणावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला, त्यामुळे आंदोलन चिघळणार की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. जानवलीसह आसपासच्या गावातले 100 ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते. महामार्गावर लाकडी ओंडके त्याचप्रमाणे चिरे ठेवून दोन्ही मार्गावरील वाहतूक रोखण्यात आली होती, त्यामुळे गोव्याहून मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून गोव्याकडे येणारी सर्वच वाहतूक कोलमडली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा दोन्ही बाजूला लागल्या होत्या.
महामार्ग रास्ता रोको आंदोलनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीयुत आढाव, पोलीस निरीक्षक समशेर तडवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांच्यासह शेकडो पोलिसांचा बंदोबस्त दाखल झाला. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना सावडाव मार्गे वळवलं होतं. सीतराज परब, सिंधू रिपोर्टर लाईव्ह, कणकवली. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.